नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। पश्चिम बंगाल मधल्या राजकीय धुमश्चक्रीत निवडणूक आयोग राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय। पश्चिम बंगाल मध्ये निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर झालेली हिंसा शेवटच्या टप्प्यात अधिक तीव्र झाली। या हिंसाचाराची दखल घेत निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या प्रचारातला एक दिवस कापून घेतला। निवडणूक आयोगाचा हा निर्णय कलम 324 अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराच्या वापरानंतर घेण्यात आला आहे। निवडणूक आयोगाच्या या बाणेदार वृत्तीवर तृणमूल आणि काँग्रेसनं एकत्र येत जोरदार टीका केली आहे। त्यांना निवडणूक आयोगाची भूमिका ही सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली असल्याचं म्हणायचं आहे। तर या आक्षेपाला उत्तर देत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पश्चिम बंगालमधल्या हिंसाचाराला ममता दीदी यांनाच जबाबदार ठरवत आहेत। तसंच काँग्रेस आता निवडणुकीतल्या हिंसाचाराचं ही समर्थन करू लागली आहे असं टीकास्त्र भाजपानं सोडलंय। या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित राहतात। निवडणूक आयोग अचानक इतका कणखर का आणि कसा झाला? निवडणूक आयोगाची भूमिका जर त्यांना प्राप्त घटनादत्त अधिकारानुसार असेल तर त्यांचं वक्तव्य आणि कृती चुकली कुठे? अधिकाराचा वापर करणं हा पक्षपात कसा काय होऊ शकतो? हाच निवडणूक आयोग आपल्या भूमिका ठरवताना निष्पक्ष आहे असा संदेश जनतेत खरंच जातोय का? आयोगाच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून राजकीय पक्षांनी प्रचार बंदीची वासलात लावली आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा करूयात आजच्या रोकठोक कार्यक्रमात प्रचाराच्या कात्रीत निवडणूक आयोग। पश्चिम बंगालमधील प्रचार आज रात्रीच बंद करण्याच्या निवडणूक आयोगाच्या ऐतिहासिक निर्णयावर तृणमूल, काँग्रेस आणि बसपा यांनी एकत्रितरित्या कडाडून टीका केली आहे। प्रचार करण्यापासून रोखणं घटनाविरोधी असल्याची टीका करत नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीसमोर निवडणूक आयोग झुकल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे। तर प्रचार बंद करायचाच होता तर आज सकाळपासून का नाही केला? मोदींची सभा झाल्यावरच प्रचार बंद का केला जातोय असा सवाल बसपाच्या प्रमुख मायावती यांनी विचारलाय। तर संजय राऊत यांनी ममता दीदींच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे। मोदी को खिलाफ में मोदी जो जो बात किया सबको खिलाफ में, एक भी एक्शन लिया इलेक्शन कमीशन, अमित शाह के खिलाफ में लिया, बीजेपी का पार्टी का खिलाफ में लिया, जो बात बीजेपी कहते हैं उन्होंने बीजेपी का माउथपीस हो गया है, स्पोक्सपर्सन हो गया है, और क्या कहेगा? देश का सबसे खतरा सिचुएशन अभी है, मोदी हटाओ नहीं तो देश चला जाएगा। आज जब वन मैन वन वोट के प्रिंसिपल पर एक तानाशाही शासक और उनकी सरकार के द्वारा हमला बोला जा रहा है तो चुनाव आयोग जिसकी संवैधानिक, नैतिक और कानूनी जिम्मेवारी है कि निष्पक्ष निर्भीक चुनाव इस देश में हो। जबकि इनको वहां रोक लगानी ही थी तो आज सुबह से ही लगानी चाहिए थी, लेकिन इससे अब ये साफ जाहिर हो जाता है कि वर्तमान मुख्य चुनाव आयुक्त के रहते हुए इस बार लोकसभा का आम चुनाव पूरे तौर से फ्री एंड फेयर नहीं हो पा रहा है। आणि आपला झेका पुढे चालवून दुसऱ्यांना रोखणं, मी माझ्याशिवाय दुसऱ्या इथे कोणी प्रचार करणार नाही, मी या भूमिकेवर बोलते अत्यंत सरळपणे, शांतपणे। भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला परवानगी दिली असती आणि प्रचार होऊ दिला असता तर आज जो क्लॅश किंवा जो संघर्ष झाला तो झाला नसता। याच संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पण आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलंय। झी मीडियाला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये पंतप्रधानांनी ममतांचं वागणं लोकशाहीला धरून नाही असं म्हटलं आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र कुमार यांनी। अगर यूपी के बाद बात करें, वेस्ट बंगाल, माँ माटी मानुस लोकतंत्र बचाओ अभियान चलाने वाले की दावा करने वाली ममता बनर्जी के राज में वैसी हिंसा हो रही है जैसा कि 90 के दशक में बिहार में हुआ करता था। कभी मैमे की ये घटना ने माँ माटी मानुस उसकी धज्जियाँ उड़ा दी। जो मैमे को डरते हैं उनको माँ माटी मानुस उनके मुंह में
अब शोभा नहीं देता है। जहां तक चुनाव अभियान का सवाल है, मेरी कोशिश हिंदुस्तान के हर कोने में मतदाताओं का धन्यवाद करने के लिए जाने की थी और मैंने ईमानदारी से उस प्रयास को किया है। सर, अगर हिंसा होती है तो आप मतलब बीजेपी जिम्मेदार, अगर ईश्वरचंद विद्यासागर की मूर्ति टूटती है तो बीजेपी जिम्मेदार, अमित शाह के काफिले पर रोड शो पर हमला होता है तो बीजेपी अपने कर्मस्थानी से, और यहाँ तक कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का जो रैली है उसे भी रोकने की कोशिश। दिल्ली में बैठे हुए न्यूट्रल लोग भी मांग कर रहे हैं, जो हमारे समर्थक नहीं है, वो कहते हैं कि पश्चिम बंगाल सरकार ने तुरंत ये जो ईश्वर चंद्र विद्यासागर जी की मूर्ति को साथ हुआ है, वहाँ सीसीटीवी कैमरा लगे थे, वो सीसीटीवी कैमरा के फुटेज तत्काल देश के सामने प्रस्तुत करना चाहिए, ये कह रहे हैं। दूसरा, जो चार दिन पहले एक्सीडेंट में जिनका हाथ पैर टूटा हो, ऐसे लोगों को खड़ा करके आप सिंपथी गेन करने की कोशिश करोगे तो देश के गले नहीं उतरेगा। तीसरी बात, सवाल ये हिंसा का नहीं है। अभी 6-8 महीने पहले वहाँ पंचायतों के चुनाव हुए, जम्मू कश्मीर में पंचायत के चुनाव हुए, शांतिपूर्ण हुए, बंगाल के अंदर अनेक लोगों को मार दिया गया, घर जला दिए गए, पोलिंग बूथ लूट लिए गए, उम्मीदवारों को नामांकन के लिए कोर्ट में जाना पड़ा, कोर्ट से परमिशन लेनी पड़ी। यानी इतनी हिंसा आज से एक साल पहले देश ने देखी है। दूसरा, चुनाव घोषित होने पहले भी भारतीय जनता पार्टी की सरकारों के मुख्यमंत्रियों को हेलीकॉप्टर तक लैंड नहीं करने दिया गया। इतना ही नहीं, प्रधानमंत्री की सभाओं में भी रुकावटें डाली गई, और इसलिए वहां की सरकार, टीएमसी के गुंडे, वहां के प्रशासन, ये सब एक होकर के लोकतंत्र को दबोच करके फिर से एक बार विजयी होने का इरादा रखते हैं। लेकिन अब पश्चिम बंगाल की जनता उनके ऐसे कारनामों के सामने झुकने वाली नहीं है। या संदर्भात तात्काळपणे आपण चर्चा करणार आहोत सुनील देवधर यांच्याशी। सुनील देवधर हे पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचं नेतृत्व करतात। आपल्या सोबत सुनील देवधर आहेत। सुनील देवधर फोनवरून आपल्या बरोबर कलकत्त्यातून जोडले गेलेले आहेत। माझा आवाज येतोय का आपल्याला सुनीलजी? हो, मला येतोय। बर, सुनीलजी आपल्या सोबत या वेळेला भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता भालचंद्र शिरसाट आहेत, काँग्रेसचे खासदारकीच्या निवडणुकीत उतरलेले आणि माजी खासदार नाना पटोले आहेत, तसंच ज्येष्ठ पत्रकार जयंत माइंडकर आहेत, गौतम चक्रवर्ती हे सुद्धा ज्येष्ठ पत्रकार आपल्या सोबत आहेत, आणि रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आहेत। हे सगळेजण तुम्हाला ऐकतायत। माझा पहिला प्रश्न सुनीलजी आपल्याला असा असेल की आजच्या घडीलाही तिथे प्रचार सुरू आहे का, की प्रचार बंदी ही आजच्या नंतर लागू खऱ्या अर्थानं होईल? प्रचार सुरू आहे। आता मी मुश्किलीने 5 मिनिटं वेळ काढले आपल्यासाठी, मला लगेच एका प्रचार सभेला जायचं आहे। आज रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करण्याची परवानगी आहे, त्याच्यामुळे सगळे जे पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांनी आपल्या शेवटच्या रॅलीज वगैरे सगळ्या आज संध्याकाळी ठेवलेल्या आहेत, आणि त्याच्यामुळे आज रात्री 10 पर्यंत इलेक्शन कमिशननी प्रचार करायची परवानगी दिलेली आहे आणि प्रचार होतो आहे। सुनीलजी, ज्या पद्धतीनं प्रचारातला एक दिवस कापून घेतला गेला त्याच्या मागे भाजपाचं दबावाचं राजकारण असल्याची पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे ममता बॅनर्जींनी, तुम्हाला तिथं त्याची काही प्रतिक्रिया उमटताना दिसतीये का? जे आता आपण पंतप्रधानांना आपण सगळ्यांनी ऐकलं ते पश्चिम बंगालचं सगळ्यात मोठं सत्य आहे। इन शॉर्ट, 34 वर्ष कम्युनिस्ट सरकारनी ज्या पद्धतीचं राजकारण इकडे केलं, 25 वर्ष तशाच पद्धतीचं राजकारण त्रिपुरामध्ये केलं। बंगाललाही जी वाईट सवय लागलेली आहे किंवा त्रिपुराला जी सवय लागलेली आहे त्याच्या पाठीमागे हे कम्युनिस्ट पार्टीचं राजकारण आहे की आपल्याशिवाय दुसऱ्या कुठल्या प्रतिस्पर्ध्याला उभंच राहू द्यायचं नाही, त्याला प्रचारही करू द्यायचा नाही, त्याला झेंडाही लावू द्यायचा नाही, त्याला त्याचं पार्टी ऑफिस तोडून टाकायचं, कार्यकर्त्यांच्या हत्या करायच्या, जे ते केरळमध्ये आमच्या विरोधात करत आलेले आहे। ममता बॅनर्जींनी त्यांच्या विरुद्ध संघर्ष केला आणि खूप मोठा संग्राम करून एकट्या महिलेनी त्या ठिकाणी
कम्युनिस्ट पार्टीला उखाडून टाकलं आणि स्वतःचं सरकार बनवलं आणि त्यांना त्यांनी असं म्हटलं की हा सेकंड इंडिपेंडन्स डे आहे, दुसरा स्वतंत्रता दिवस आहे पश्चिम बंगालचा. त्यात काही चुकीचं नव्हतं, वावगं नव्हतं. आम्हीही त्रिपुरामध्ये आत्ताच्या घडीला जर आपण तात्काळ कलकत्त्यापुरतं आणि खास करून पश्चिम बंगालच्या ज्या भागांमध्ये निवडणूक उरलेली आहे त्याचा जर संदर्भ घेतला तर प्राप्त परिस्थितीमध्ये कलकत्ता आणि त्याच्या आसपासची परिस्थिती ही तितकीशी हिंसक राहिली आहे का? प्रचार थांबवल्याने तिथे काय परिस्थिती बदलेल? ठीक आहे, मला सांगण्याचा मुद्दा नक्षलमध्ये असा होता की सगळा जो गुंडा एलिमेंट आणि ज्याला टोलाबाजी म्हणतात इकडे, हे सगळे तृणमूल काँग्रेसमध्ये आले आणि हे आता ममता बॅनर्जींच्याही कंट्रोलमध्ये राहिलेले नाहीत आणि त्याच्यामुळे पश्चिम बंगालची जनता नाराज आहे आणि ते आपल्याला भारतीय जनता पार्टीची जी लाट इथे दिसते त्याच्यामधनं झळकत आहे. आणि आता हे जे शेवटच्या 9 जागांवरती इलेक्शन्स आहेत तर या आत्तापर्यंतचा जो अनुभव आहे झालेल्या पहिल्या सगळ्या फेऱ्यांमध्ये त्याच्यात जी हिंसा झाली तेवढीच किंवा त्याच्याही पेक्षा जास्त हिंसा होण्याची शक्यता आहे अजूनही वाटते. आणि त्यामुळे इलेक्शन कमिशननी जो निर्णय घेतलेला आहे तो काही भाजपच्या सांगण्यावरनं घेतलेला नाही. हे सगळे जे अनुभव आलेले आहेत गेल्या सगळ्या फेऱ्यांमध्ये जे हिंसाचार झालेला आहे, देशभरामध्ये एवढा हिंसाचार कुठेही झालेला नाही. जर भाजप हिंसाचार करतं तर ते देशभरात व्हायला पाहिजे होतं, ते कुठेही झालं नाही. इव्हन काँग्रेसनी नाही केला, अन्य पक्षांनी नाही केला. पण सुनील, काल तृणमूलच्या वतीनं जो दावा करण्यात आला तो असा होता की जर समजा हिंसा झाली असती तर पश्चिम बंगालमध्ये जितक्या प्रमाणात निवडणुकीच्या मतदान केंद्रांवर पुनर्मतदानाची मागणी झाली की आणि त्याची अंमलबजावणी होती आहे त्याची संख्या इतर राज्यांपेक्षा कमी आहे. प्रचंड प्रमाणात पुनर्मतदानाची लिस्ट आम्ही दिलेली होती, ती मागणी मान्य नाही झाली आणि त्याचंही तेच कारण आहे की इकडचं जे इलेक्शन कमिशन होतं ते ममता बॅनर्जींच्या हातामध्येच खेळत होतं आणि त्याच्यामुळे ते मागणी मान्य नाही झाली. पण आता या निदान शेवटच्या चरणामध्ये, पण मी हे जरूर मान्य करीन की तुम्ही जर जुन्या इलेक्शनची जर तुलना केलीत तर त्या तुलनेमध्ये यावेळेच्या इलेक्शनमध्ये हिंसाचार कमी आहे. पण समजा 5,000 बुथांवरती इलेक्शन होत आहे आणि त्याच्यामध्ये 200 बुथांवर जरी हिंसाचार झाला तर तो हिंसाचार हिंसाचारच आहे ना. आपण असं नाही म्हणू शकणार की 4,800 बुथांवरती काही नाही झालं म्हणजे सगळं चांगलं चाललंय. अगदी, त्याच्यामुळे हिंसाचार नाही झाला पाहिजे. प्रत्येक मतदात्याला आपलं मतदान करण्याचा अधिकार बजावता आला पाहिजे. आणि यांची टेक्निक काय मी सांगतो, सकाळी 7 दोन चार ठिकाणी हिंसाचार करायचा आणि मग मीडियामध्ये चालू होतं की हिंसाचार हो रहा है, हिंसाचार हो रहा है आणि त्याच्यामुळे बाकी मतदारसंघाचे सुद्धा लोक घाबरून मतदानाला बाहेर पडत नाहीत आणि म्हणून भाजपचे वोटर्स बाहेर पडू नयेत यासाठी अगेन्स्ट बीजेपी हिंसाचार करायचा ही त्यांची टेक्निक आहे. अगदी, इव्हन या ज्या सभा आमच्या होतात त्या सभा होऊ दिल्या नाहीत. म्हणजे अमितभाई शहांची सभा मी अरेंज केलेली होती आणि जर दुपारी 4 सभा आहे आणि तुम्हाला सकाळी 11 सांगतायत की परमिशन मिळेल तर लोक कसे जमा होणार? अमितभाई येणार तर आम्ही 10,000-15,000 लोक जमा करणार, ते येणार कसे? सॅबोटॅज करण्यासाठी मुद्दामून इलेक्शन कमिशन, पोलीस प्रशासन आणि ऍडमिनिस्ट्रेशनला हातात घेऊन त्यांनी आमच्या विरुद्ध इलेक्शन लढायचा प्रयत्न केला. हे त्यांनी खूप मोठं पाप केलेलं आहे आणि इलेक्शन कमिशननी जो निर्णय घेतलाय तो अत्यंत योग्य निर्णय घेतलेला आहे. त्यांचे मनसुबे याच्यामध्ये उधळले गेलेले आहेत त्याच्यामुळे त्या थैथयाट करत आहेत. ठीक आहे सुनीलजी, धन्यवाद. आपण या चर्चेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आमच्यासोबत सहभागी झालात आणि आपली निरीक्षणं थेट कलकत्त्यातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलीत त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपण आता आपल्या पुढच्या प्रचाराच्या कामाला निघण्याच्यासाठी मगाशीच परवानगी मागितली त्यानुसार आता आपण जाऊ शकता. आपण आता चर्चेची आपली पुढची फेरी किंवा पुढचा भाग हा आपल्यासोबत असलेल्या इतर मान्यवरांच्या सोबत पुढे नेतो आहोत. आपल्यासोबत कोण कोण आहेत त्यांची एकदा पुन्हा ओळख करून देतो. माझ्यासोबत भालचंद्र शिरसाट आहेत, प्रवक्ता भारतीय जनता पार्टी, तसंच नाना पटोले काँग्रेसचे, आत्ताच्या घडीला नागपुरातून लोकसभेच्या उमेदवारीचे प्रतिनिधी आहेत. जयंत माईंडकर ज्येष्ठ पत्रकार आहेत. गौतम चक्रवर्ती हे सुद्धा ज्येष्ठ पत्रकार आहेत, एकेकाळी UNI त्यांनी दीर्घकाळ काम केलेलं आहे. राम राजे शिंदे आमचे प्रतिनिधी दिल्लीहून आहेत. माझा पहिला प्रश्न आता नाना पटोले यांना आहे. नाना, आवाज येतोय का? अच्छा नाना, आपण उत्तर प्रदेशात आहात, महाराष्ट्रापासून लांब आहात, पण जरा खणखणीत आवाजात नेहमीच्या स्टाईलने उत्तर द्या. तुमचा आवाज बारीक येतोय. बनारस मध्ये आहे, बोला. अच्छा, आताच्या घडीला सुनील देवधर यांनी जे दावे केले ते आपल्या समोर आहेत.
निवडणूक आयोगाला भाजपानं हाताशी धरलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि आयोगानं घेतलेला निर्णय योग्य आहे असंही ते म्हणतात. 324 कलमाचा वापर यापूर्वी कधी झाला नाही. TN शेषन ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं निवडणूक आयोगाला दात आणि नख असतात हे भारतानं पाहिलं, त्यांच्या काळात सुद्धा हा प्रकार घडला नाही, तो आता सुनील अरोरांच्या काळात घडतोय. आयोग निष्पक्ष आहे असाच दावा सत्ताधारी पक्ष करतोय. असं आहे, देवधरांनी काय बोलले ते आपण सगळ्यांनी ऐकलं. या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला सांगितलं की मोदी आणि अमित शहाच्या बद्दलचे निर्णय तातडीने घ्या, पण मुख्य निवडणूक आयोगाला ते सुचलं नाही, सुप्रीम कोर्टाला सांगावं लागलं. आखरी जेवढे काही कंप्लेंट अमित शहा आणि मोदींच्या बद्दलच्या गेल्या त्याला मुख्य निवडणूक आयोगाने दाबून ठेवलेल्या होत्या. हे एक स्पष्ट होतं की जे आक्षेप येतात ते जे मायावतींनी सकाळी जे बोलल्यात त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा मोदीजीच्या परवानगीच्या नंतर तुम्ही काय बंदी आणता, हा एक मुद्दा त्याच्यामध्ये स्पष्ट होत आहे. दुसरा, मोदीजी मगाशी चांगले बोलले की पश्चिम बंगालमध्ये स्थानिक निवडणुकीमध्ये अनेकांचे फॉर्म कापले जातात. आता मी बनारसमध्ये आहे, बनारसमध्ये 89 लोकांचे फॉर्म कापलेत. आता त्याचं जर मोठं उदाहरण ते सुप्रीम कोर्टापर्यंत लोक गेली, सांगायचं तात्पर्य असं की या पद्धतीची सुरुवात आणि अमित शहाच्या सभेची परवानगी नाकारली गेली असताना सुद्धा अमित शहानी ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं की टाका मला जेलमध्ये दिली मी येतोय, आणि त्या ठिकाणी आपण चित्र पाहिलं असेल की त्या ठिकाणी बजरंगबलीचे रूप तयार केले, बजरंगबली तिथं त्या पद्धतीचं वादळ निर्माण करण्याचं काम झालं. जे लोक बजरंगबलीला कधी दलित म्हणतात, कधी आदिवासी म्हणतात, कधी त्यांच्या विटंबना करतात. नाना पटोले आपल्या सोबत गौतम चक्रवर्ती आहेत. नाना पटोले, गौतम चक्रवर्तींचं एक निरीक्षण आपण ऐकूया, ब्रेकची वेळ पण जवळ येते. गौतम चक्रवर्ती, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल. गौतम दा, एक बात आपसे जानना चाहेंगे. जिस तरीके से आयोग ने फैसला ले लिया कि वो एक दिन कम करेगा प्रचार का, आपको लगता है इससे चुनाव के पोलराइजेशन पर कोई असर होगा, वोटों के ध्रुवीकरण पर इसका कोई असर होगा? नहीं, कुछ नहीं होगा. कारण ये है कि इलेक्शन कमीशन को पहला फेज में वो कानून का एक्शन लेना चाहिए था. क्यों ना, ये जो प्रैक्टिस तृणमूल कांग्रेस ने किया है, इन्होंने पहले से सीखा ये सीपीएम अमल से. सीपीएम का टाइम में जो हुआ था इन लोग वही फॉलो कर रहा है. यहाँ कोई नई चीज कोई नहीं कर रहा है. ये इलेक्शन तो गौतम दा, एक बात बताइए, अगर चुनाव आयोग को ये पहले चरण में ही कर देना चाहिए था, यानी सख्त रवैया अपनाना चाहिए था, तो चुनाव आयोग इतने दिन इंतजार क्यों कर रहा था? मालूम नहीं क्यों ना, ये सब वेस्ट बंगाल में सब मिलावट है. जो पोलिंग वहाँ का इलेक्शन कमिश्नर है, जो राइटर्स बिल्डिंग या वहाँ का मंत्रालय में बैठता है, वो भी ये सब तालमेल में मिला हुआ, इसलिए तो उनको हटा दिया. वो जो पुलिस कमिश्नर था रिया जी, उसको भी हटाया. क्यों ना, ये सब मिलके काम कर रहा था. आपने उस दिन दिखा होगा जो कॉलेज स्ट्रीट में जो ये डिस्टर्बेंस हुआ है, पुलिस का क्या नीति था? वो तो ऐसे ही खड़ा था, देख रहा था क्या हो रहा है. जी, कोई एक्शन नहीं लिया है. बिल्कुल. हमारे साथ जयंत माइंडकर है, उनको सवाल करना है मुझे. माइंडकर, आत्ताच्या घडीला पश्चिम बंगाल मधली स्थिती ज्या पद्धतीनं समोर येते आहे, त्यात निवडणूक आयोगाचं निष्पक्ष होण्याच्या साठी टाकलेलं पाऊलच वादात आहे. त्यांना जर घटनादत्त अधिकार आहेत, त्यांनी त्या अधिकाराचा वापर केला तर त्यावर प्रश्नचिन्ह का उपस्थित राहावीत? प्रसाद, असं आहे, आपण या एकूणच 42 जागा असलेल्या बंगालच्या लोकसभा निवडणुकांकडे जरा पहिल्या फेरीपासून वेगळ्या नजरेने पाहू. 48 जागा असलेल्या महाराष्ट्राचे इलेक्शन फक्त 4 फेजेसमध्ये संपलं, मात्र आपल्याहून कमी जागा असलेल्या 42 सदस्य असलेल्या बंगालचं इलेक्शन 7 फेजमध्ये का जातं? याचं कारण काही विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टी या राज्याला बघत आहे. इथे आपल्याला फुटेज मिळवायचं आहे. आता राहता राहिला प्रश्न की तृणमूल काँग्रेस म्हणताय आमच्या आधी व्हायोलन्स कम्युनिस्ट करायचे. मी गुजरात चांगल्या प्रकारे कव्हर केलेलं आहे, गुजरातचे रायट्स कव्हर केले. थोडंसं उदाहरण देतो की जेव्हा गुजरातमध्ये गोधरा रायट्स झाले, भारतीय जनता पार्टीचं एक परमनंट आर्ग्युमेंट होतं, आमच्या आधीसुद्धा रायट्स झालेले आहेत.
म्हणजे आमच्या आधी झालेत म्हणून आमच्या काळात होत आहेत हा डिफेन्स असू शकतो का? म्हणजे आमच्या आधीच्या लोकांनी चुका केलेल्या आहेत म्हणून आम्ही त्यात चुका करू शकतो का? नाही, पण याच्यात आपण आयोगावर जास्त बोललं पाहिजे. आयोग आता आयोगाचा जर का प्रश्न आला तर प्रश्न असा आहे की मुळात जर का मिलिटरीचा उल्लेखच करायचा नाही असं जर का आयोगाने सांगितलं, असं सुप्रीम कोर्टाने सरांनी सांगितलेलं होतं, मग मोदी आणि शहांवर कारवाई याच्या आधी का करण्यात आलेली नाही हा प्रश्न आहे. अगदी पहिल्या फेजपासून मोदी आणि शहा मिलिटरीचा उल्लेख करून बोलत होते, बालाकोटचा उल्लेख करून बोलत होते, त्यावेळेस ही कारवाई का करण्यात आली नाही? हा जो मायावतींनी प्रश्न उपस्थित केलेला आहे की आज दुपारी मोदींची सभा झाल्यानंतरच हे बंद का केलं, अगदी बरोबर आहे, विथ इमिजिएट इफेक्ट हा सरकार दरबारातला शब्द वापरून लगेचच्या लगेच हा कॅम्पेन बंद का नाही केला? ठीक आहे, थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे की निवडणूक आयोगाच्या भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहू शकतं. चर्चेची पहिली फेरी इथे थांबतीये. एक छोटासा जाहिरातीचा ब्रेक आपण घेणार आहोत. ब्रेकवरून ज्या वेळेला परतू तेव्हा आपल्या सोबत असलेले इतर दोन प्रतिनिधी ज्यांना पहिल्या टप्प्यात आपण सहभागी करून घेऊ शकलो नाही ते भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट आणि आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनाही बोलता करणार आहोत. तेव्हा चुकू नका रोकठोकचा पुढचा भाग. नमस्कार, रोकठोकच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या निवडणूक आयोगाच्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत आणि आपला आजचं शीर्षक आहे आयोगाच्या याच एकूण भूमिकेबाबतचं की प्रचाराच्या कात्रीत निवडणूक आयोग. आपण सुरुवात करतो चर्चेची ती आता भालचंद्र शिरसाट यांच्यापासून. भालचंद्र शिरसाट सुरुवातीच्या टप्प्यात सुनील देवधर सोबत असल्यामुळे मी आपल्याला प्रश्न नाही विचारला, पण त्यांची काय भूमिका होती तीही तुम्ही ऐकलीत, नाना पटोलेंचे मुख्य आक्षेप आपण ऐकलेत आणि आपल्यासोबत असलेल्या इतर मान्यवरांची मतं ऐकलीत. आयोग हा भाजपच्या म्हणण्यानुसार वागतोय हा प्रमुख आक्षेप आहे. आत्ताच्या घडीला भाजप आयोगावरही आपलं राज्य गाजवतोय का? आपलं जे शीर्षक आहे प्रचाराच्या कात्रीत आयोग, मला वाटतं आयोगाच्या कात्रीत प्रचार आलेला आहे. आयोगाने प्रचाराला कात्री लावलेली आहे. आयोग कोणाच्याही कात्रीत नाही नव्हता. एक स्वायत्त संस्था आहे आणि त्यांच्याकडे स्वायत्त अधिकारसुद्धा आहेत. त्यांनी बंगालमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये हिंसाचार घडला असतानाही ते का नाही वापरले आणि आत्ताच ते का वापरले? मग सकाळी 5 वाजता का नाही बंद केलं, रात्री 10 वाजता का बंद केलं? मला वाटतं आयोगाचा जो प्रवक्ता असेल ते याच्यावरती खुलासा करू शकतील. ठीक आहे, आयोगाचा प्रवक्ता करेल, पण भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता म्हणून भारतीय जनता पार्टीची भूमिका मी मांडतो. या बंगालमध्ये जो हिंसाचार झाला तो जम्मू काश्मीरमध्येही नाही झाला. म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये जी परिस्थिती आहे तिथे निवडणुका होतात, मोठ्या प्रमाणात मतदान होतं आणि मतदानाचा अधिकार लोकं बजावतात. कोणाला मत देणं त्यांचा अधिकार आहे. बंगालमध्ये लोकांनी मतदानच करू नये, लोकांना परावृत्त करावं अशा दहशतीचं वातावरण. आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये हे जे 9 लोकसभेचे मतदारसंघ आहेत ते प्राबल्य ममता बॅनर्जींचं आहे. त्यांचा मतदारसंघसुद्धा आहे आणि त्यांचं जे नाक म्हटलं जाईल हे असे महत्त्वाचे मतदारसंघ तिथे अतिशय जोरात या वेळेला त्यांनी हिंसाचार घडवलाय. ठीक आहे, आपण गौतम चक्रवर्तींना विचारूयात. गौतम चक्रवर्ती, क्या ममता के प्रभावग्रस्त इलाकों में होने वाली हिंसा आयोग को पहले दिखाई नहीं देती है? ये प्रश्न तो आयोग को करना चाहिए था. कारण वेस्ट बंगाल का जो सिचुएशन था आपने देखा होगा पंचायत इलेक्शन में 30% कैंडिडेट तो उनको नॉमिनेशन फाइल करने को नहीं दिया था. उस टाइम में इलेक्शन कमीशन को चेतना होना चाहिए था कि ये वेस्ट बंगाल काफी सेंसिटिव स्टेट हो गया है जहां ममता दीदी का और उनका जो दल है उनका काफी दादागिरी चल रहा है. नहीं तो पंचायत इलेक्शन में आप देखिए एनालिसिस कीजिए 30-33% आदमी कैंडिडेट जो है वो नॉमिनेशन फाइल नहीं कर पाया और वहां आनापुस तृणमूल का सब पंचायत आ गए हैं. जी नाना पटोले, मला वाटतं की या संदर्भातलं तुमचं निरीक्षण काय आहे ते जाणून घेणं आता या क्षणाला गरजेचं आहे. आपण बोला. असं आहे की मी भाजपच्या प्रवक्त्याचं पण आता मत ऐकलं, त्याला जम्मू काश्मीरमध्ये किती मतदान झालं त्याची माहिती आपण पहिले घ्या. 9% मतदान झालं जिथं सुरळीत निवडणुका चालू आहेत असं ते म्हणतात आहे.
आणि वेस्ट बेंगॉलमध्ये मतदानाचा टक्का हा देशातला सगळ्यात जास्त मतदानाचा टक्का आहे. त्याच्यामुळे आरोप प्रत्यारोप हा चालत राहील, पण मतदानाचं काश्मीरमध्ये सगळं चांगलं आलबेल आणि वेस्ट बेंगॉलमध्ये सगळं आता वादळ सुटलेलं आहे असं म्हणायचं. आणि जे काही चूक आपण केलेली आहे भाजपनी, तिथं बजरंगबलीचे रूप करून ज्या पद्धतीनं जे लोक त्यांना दलित आणि आदिवासी बजरंगबलीचं प्रेम किती आलं हे मला आता काही कळायला कारण नाही यांच्याबद्दलच, पण निवडणुकीच्या काळामध्ये या पद्धतीचं मुद्दामून तिथं वादळ निर्माण करणं आणि त्या पद्धतीचं हिंसाचार निर्माण करण्याचा प्रयत्न जो केला गेलेला आहे, जेवढं तृणमूल काँग्रेस दोषी नसेल तेवढे हे दोषी आहेत असं म्हटलं तर चुकीचं जाणार नाही. पण नाना पटोले, मग एक आणखीन प्रश्न माझ्याकडून तुमच्यासाठी असा आहे की जर आयोगाला अशा प्रकारचा अधिकार कलम 324 अन्वये आहे आणि तो त्यांनी वापरला तर तेच लगेच सरकारचं बुजगावणं कसं काय होऊ शकतं? मला तो मुद्दा नाही ना. आयोगाला एवढे अधिकार आहेत की सदस्यत्व निवडून आलेल्या माणसाचं त्याचं सदस्य रद्द करण्याचाही अधिकार त्यांना आहे, तो काही भाग नाहीये. मूळ प्रश्न आहे की आज सकाळी मोदीची सभा त्या ठिकाणी होऊ दिल्यानंतर त्या ठिकाणी बंदी लागू करणं हाही तेवढाच त्या ठिकाणी संशयाचा विषय निर्माण होऊ शकतो. मायावतीने ज्या पद्धतीने म्हणाले त्याचा चूक काय? आखरी निवडणूक आयोग हा फेअर असला पाहिजे. निवडणूक आयोगानी त्यांना कुठली सरकार आहे की कोण पार्टी आहे त्याच्याबद्दलच नाही, निष्पक्षपतीपणानं ह्या निवडणुका झाल्या पाहिजे, प्रत्येकाला त्याचा मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. एवढा पैसा जनतेचा खर्च आपण त्याच्यावर करतो आणि त्याच्यामध्ये एखाद्या पक्षाला बाजू द्यायचं, सुप्रीम कोर्टाला डायरेक्शन द्यावं लागतं मुख्य निवडणूक आयोगाला, ही सुद्धा या निवडणुकीची महत्वाची भूमिका आपण लोकांनी लक्षात घेतली पाहिजे. हिला आपल्याला बाजूला ठेवून नाही बोलता येणार. आपल्याला मुख्य सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्देश हे पहिल्यांदा या देशामध्ये घडलं की सुप्रीम कोर्ट मुख्य निवडणूक आयोगाला सांगतो की आपण याच्यामध्ये लक्ष घाला आणि तात्री निर्णय. ठीक आहे, आपण या संदर्भात रामराजे शिंदे यांना आता पुढचा प्रश्न विचारतोय. रामराजे शिंदे, निवडणूक आयोगाची भूमिका हा विषय आत्ताच्या घडीला वादाचाच प्रमुख मुद्दा ठरलेला आहे. अशा वेळेला आपण जर समजा निवडणूक आयोग निष्पक्ष आहे की नाही याच्यापेक्षा पलीकडे जाऊन त्या निमित्तानं सुरू झालेल्या राजकारणाकडे आता जायचं ठरवलं तर निवडणूक आयोगावर टीका करून नक्की कोण कुणावर शरसंधान करतंय? बिलकुल प्रसाद जी, दोन मुद्द्याकडे मला लक्ष वेधायचंय. एक तर की निवडणूक आयोगानं हा निर्णय का घेतला आणि याचा फायदा आणि तोटाला नेमका कोणाला होणार आहे. अगोदर निवडणूक आयोगासमोर दोन आव्हानं होती, नक्षलवाद आणि दहशतवाद. त्यानंतर तिसरं आव्हान डोळ्यासमोर आहे ते म्हणजेच की बंगालमधील हिंसा आणि या ठिकाणची कायदा सुव्यवस्था ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसामध्ये पाहायला मिळालेली आहे त्यामुळे निवडणूक आयोगाला हा निर्णय घ्यावा लागला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की राजकीय नेते म्हणजेच की मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याच घटनास्थळी जातात आणि पोलिसांच्या तपासामध्ये हस्तक्षेप करतात, हे अत्यंत गांभीर्य होतं. आणि म्हणूनच या सगळ्याच गोष्टींचा जो निरीक्षण जे आहे ते निवडणूक आयोग बारकाईने करत होतं आणि त्यामुळेच एक दिवस आधीच प्रचार संपावा लागला. ही ऐतिहासिक घटना होती, इतिहासामध्ये पहिल्यांदाच ही नोंदवण्यात आलेली आहे. आता या गोष्टींचा फायदा नेमका कोणाला होणार आणि कसा होणार आहे? आत्ता 9 टप्प्यामधल्या निवडणुका आहेत, या 9 टप्प्यामध्ये जाणून बुजून बंगाली आणि अबंगाली हा वाद पेटवावा लागलेला आहे. कारण आज ज्या ठिकाणी ममता बॅनर्जी यांची सभा झालेली आहे डायमंड हार्बर या ठिकाणी त्यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी हा निवडणूक लढवतोय आणि त्याचबरोबर अनेक मतदारसंघामध्ये 2014 3 किंवा 4 मतदारसंघामध्ये सध्याच्या 9 पैकी भाजप ही दुसऱ्या नंबरवर होती. आता अशा वेळी यापूर्वी जो संपूर्ण वाद झाला तो हिंदू मुस्लिम या दोन धर्माच्या आधारावर वाद झाला होता, परंतु या शेवटच्या टप्प्यामध्ये आता वाद होतोय बंगाली आणि अबंगाली म्हणजे की जे बंगाली व्यतिरिक्त आहेत. आणि या वादाचा फायदा जो आहे तो कुठेतरी ममता बॅनर्जी आणि TMC यांना मिळताना दिसत होता, त्यामुळे हे संपूर्ण गणित जे होतं ते जातीय गणित होतं, ते आता भाषेवर गेलेलं आहे. आणि अगदी रामराजे आपण म्हणताय त्यानुसार हा वाद आता अस्मितेकडे नेला जातो आहे, पण ज्या तुमच्या विवेचनातला एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला तो असा आहे आणि त्यानिमित्तानं मग आता सर्वप्रथम आपण नाना पटोलेंना बोलतं करू आणि त्याच्यानंतर त्यावर भालचंद्र शिरसाट बोलतील. तो असा आहे की आज ममता बॅनर्जींनी सुद्धा त्यांची सभा केलेली आहे. मग नाना पटोले, फक्त मोदींची सभा झाल्यावरच प्रचार बंद झाला हा मायावतींचा आरोप एकतर्फी नाही का? नाही, मूळ प्रश्न आहे की त्या स्थानिक तिथल्या नेत्या आहेत, त्यांचे निवडणुकीचे प्रोग्राम लागलेलेच आहेत.
आणि ज्या ऑलरेडी त्यांनी त्यांचे प्रोग्राम दिलेले होते, त्यांची सभा झाली, त्याच्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना माहिती नव्हतं ना. उद्यापर्यंत, उद्या 5 वाजेपर्यंत प्रचार आहे आणि उद्या 5 वाजेपर्यंत प्रचार करायचा हे सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने आपले प्रोग्राम लावून ठेवलेले आहेत आणि ज्याप्रमाणे ममता बॅनर्जींनी आपला प्रोग्राम लावला त्याच्यात झालं. पण मोदीची सभा झाल्यानंतरच काय निवडणूक आयोगाने बॅन आणावं हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण. ठीक आहे, त्याच्यावर उत्तर देतील भालचंद्र शिरसाट. शिरसाट, एका बाजूला ममता बॅनर्जी पण सभा घेत आहेत, दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदींची आजची सभा आटपल्यावर प्रचार बंद केला जाणार आहे. आत्ताच्या घडीला मायावतींचं म्हणणं आहे की मोदींची सभा झाल्यावरच कसा काय बंद होतो, बंद करायचा असेल तर आधीच का नाही झाला. ज्यांनी ज्यांनी प्रश्न उचलले, चंद्रबाबू नायडू, सीताराम येचुरी, आप, समाजवादी पार्टी, मायावती, या सगळ्यांनी जेव्हा हिंसाचार होत होता, जेव्हा योगी आदित्यनाथांना प्रचारसभा घेऊ दिली नाही, जेव्हा पंचायत राजमध्ये लोकांना फॉर्म भरू दिले नाही, तेव्हा कधीही त्यांनी लोकशाहीच्या नावाने गळा काढला नाही, आयोगाच्या नावाने काही केलं नाही. आयोगाने ही जी भूमिका घेतली आहे ती काल रात्री घेतली, काल संध्याकाळी त्यांनी हे डिक्लेअर केलं आणि हे जाहीर करत असताना त्यांनी 24 तास दिलेत. म्हणजे पुढचे 24 तास हे सर्वच पक्षांना मिळणार आहेत, काही फक्त भाजपला मिळणार आहेत असं नाही. अचानक असं करण्यासाठी एखादा फार मोठा स्फोट झाला, बॉम्बस्फोट झाला, दहशतवादी हल्ला झाला असं काही परिस्थिती नव्हती. हिंसाचार वाढत चालला होता आणि जसजशी निवडणूक जवळ येते तसतशी तो आणखीन वाढेल. म्हणून केवळ प्रचारबंदी नाही, दारूबंदी, सोशल मीडियावर ते अफवा पसरतात त्यांना सोशल मीडियाला बंदी, ही सर्व प्रतिबंधात्मक कारवाई निवडणूक आयोगाने फ्री अँड फेअर इलेक्शन्ससाठी त्यांच्या घटनादत्त अधिकाराने, त्यांना घटनादत्त अधिकार जो 324 त्यात स्पष्ट लिहिलेला आहे, घटनेतील काही गोष्टीच्यावर जर गदा आणावी लागली तरी ते अधिकार इलेक्शन आयोगाला आहेत. घटनेने प्रचार करण्याचा अधिकार उद्या संध्याकाळी 5 दिलेला आहे. आता या निमित्ताने मग माझा एक प्रश्न असा आहे, तो मला वाटते की जयंत माइंडकरांनी त्याच्यावर उत्तर द्यावं. माइंडकर, लोकशाहीचा उत्सव म्हणजे निवडणुका, निवडणुकीमध्ये स्वतःला घटनेच्या अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून देशात काय चाललंय ते जाणून घेणं आणि स्वतःच्या माहितीत भर घालणं हा मतदाराचा अधिकार. मग जर प्रचार बंद होत असेल तर मतदाराच्या त्या अधिकारावर गदा नाही का येत? मला त्याच्या आधीसुद्धा, म्हणजे तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देतोच, पण त्याच्या आधी मला गौतम चक्रवर्ती जे म्हणाले, पंचायत समितीमध्ये जवळपास 30-35% उमेदवारांना अर्ज भरता आला नव्हता, त्याचाही रेफरन्स मी इथे घेतो. लोकशाहीच्या उत्सवामध्ये अगदी ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत जर कोणत्याही मतदारांना जर अर्ज भरता आलेला नसेल तर त्यावर तिच्या तिथे सुप्रीम कोर्ट आणि इलेक्शन कमिशन यापासून सर्वांच्याकडे जाऊन योग्य ती कारवाई केली गेली पाहिजे. नंतर हा आवाज करत आणि व्हायलन्स करून आपलं नाणं किती मोठं आहे, आपल्यावर किती अन्याय झालेला आहे हे सांगण्यात अर्थ नाही. हा पहिला मुद्दा आहे. लोक गेलेली होती हे समोर आलेलं आहे. मला वाटतं की तुम्ही मुद्द्यावर यावा. एक मिनिट. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की जनरली पंचायत समितीमध्ये असं असतं की छोट्या गावात अनेक वेळेला अनुपोज होतात. नाही माइंड कर, एक मिनिट आपण मुद्द्यावर यायचं, वेळ आपल्या मर्यादित असतो, मुद्द्यावर या तुम्ही. ठीक आहे, मग मुद्द्यावर असा प्रश्न असा आहे की हे आत्ताच जर का अशा प्रकारे कारवाई करायची असेल, पुन्हा तोच प्रश्न आहे की मोदींनी जर का आज सभा घेतली, तुम्हाला जर का काल रात्री जर का ते बॅन. माझा प्रश्न माइंड कर हा स्पष्टपणे मतदारांच्या अधिकाराबाबत होता. प्रचारावरची बंदी हा मतदाराच्या अधिकारावर आलेली गदा नाही का? जर उमेदवारांनी प्रचार करताना आपल्या काही कॅम्पेन मध्ये व्हायोलेशन केलेलं असेल कोड ऑफ कंडक्टचं, जशा प्रकारचं व्हायोलेशन आझम खान, मनेका गांधी यांनी सुद्धा केलं, योगींनी सुद्धा केलं, म्हणून यांच्यावर सुद्धा जसा व्यक्तिगत बॅन आणला गेला तशाच प्रकारचं पूर्ण व्हायोलेशन 1-2 केलेलं असेल आणि म्हणून हा पूर्णपणे 1 बॅन इलेक्शन कमिशननी स्वतःच्या अधिकारात आणलेला. ठीक आहे, नाना पटोलेंना 1 उत्तर देण्याची संधी आहे, त्यानंतर आपण एका पुढच्या टप्प्यावर चर्चा नेणार आहोत आणि भालचंद्र शिरसाटांना पण तितकाच वेळ मिळणार आहे. नाना पटोले, मतदाराच्या अधिकारावर नाही का गदा येत? राजकीय पक्ष म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी गैर वाटायला हव्यात, त्या केवळ आणि केवळ सरकारच्या कडून झाल्या किंवा सरकारकडून घडवून घेतल्या इतक्याच आरोपापुरतं आपल्याला थांबता येणार नाही. एक बघा, मी तुम्हाला एक सांगतो की हिंसाचाराचं समर्थन काँग्रेस करणार नाही, त्याचं आम्ही समर्थन करत नाही, आम्ही पहिलेही स्पष्ट केलेलं आहे.
हे मगापासून सिरदार सांगतात की तिथं पंचायत समितीला स्थानिक स्वराज्याला फॉर्म भरू दिले नाही. तुम्ही बनारस मध्ये, मी आता बनारस मध्ये आहो, वाराणसी म्हणू तुम्ही तर काय, ते तर मोदी काय बोलले तिथं, मोदी बोलले की मी विश्वनाथाला मोकळं करायला इथं आलो. आता काय, आता देवाला मोकळं करता की कोणाला मोकळं करता मला माहिती नाही, तुम्ही काय काय बोलता. फिरून बघा कोण अडकलंय. बनारसला 89 लोकांचे तुम्ही फॉर्म कापलेत आणि काय कापलेत, म्हणजे आता एका फौजीला एका शिपायाला तुम्ही घाबरता. आम्ही कोण कापणार आहे. अरे कापणार म्हणजे आता ते आपण खासदार होतात, आपल्याला कायदा समजतो असं माझा समज आहे. आपल्याला माहिती आहे फॉर्म कोण कापतो. अहो ऐका, मला माहिती आहे ना सगळे प्रोसिजर. आपण खासदार होतात. अहो सरसर मला माझी होतात पण होतात. अरे सिद्धार्थ मला माहित आहे, मी आता आजी होतोय, तुम्ही आता त्याची काळजी तुमच्या हातात नाही आहे सिद्धार्थ, तिथं माझ्या हातात नाही आहे, नागपूरच्या लोकांच्या हातात आहे. अरे मला माहिती आहे ना, तुला काय माहिती आहे नागपूर, मला माहिती आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मुद्द्याला येऊ, मुद्द्याला या नाना पटोले, मुद्द्याला या. माझा मुद्दा असा आहे की तुम्ही काय पेरलं, तुम्ही गुजरातमध्ये हेच केलं. ममता बॅनर्जी आज करते त्याचं आम्ही समर्थन करत नाही, कधीच झालं नाही गुजरातमध्ये असं. अमित शहा तुम्ही तिथं गेल्यानंतर कसे वागले, काय केलं, आणि हे सगळं देशाने पाहिलेलं आहे. तुम्ही त्या ठिकाणी हा वादळ पेटवलं. ठीक आहे नाना पटोले, मुद्दा लक्षात येतोय. मला असं वाटतं की या आरोप प्रत्यारोपांमध्ये आपण बऱ्यापैकी अडकून जाऊ, पण आता आपण चर्चेच्या पुढच्या टप्प्यात जातोय. आणि हा पुढचा टप्पा सगळ्यात महत्वाचा असा आहे की आजच्या काळात 2019 प्रचारावरची बंदी, म्हणजे जर समजा सभा घ्यायला परवानगी नाही, रॅली काढायला परवानगी नाही, याचा थोडक्यात अर्थ असा की रस्त्यावर उतरून प्रचार करायला बंदी. पण जर दुसऱ्या हातावर माध्यमं इतकी प्रभावी आहेत, सोशल मीडिया एक प्रकारे अधिकाधिक कार्यान्वित आहे, अशा वेळेला ही बंदी कितपत प्रभावी ठरू शकते. मला या संदर्भात भालचंद्र शिरसाटांना बोलायचं आहे, पण तत्पूर्वी एक छोटा प्रश्न आहे तो रामराजे शिंदेंना. शिंदे, आपण पाहतोय दिवसभरापासून काय सुरू आहे, सकाळपासून सर्व राजकीय नेते एकमेकांवर याच मुद्द्यावर आरोप करतायत आणि आरोप करत असताना त्यांचा अजेंडा सुद्धा रेटतायत, मग ते सत्ताधारी नेते असोत किंवा विरोधक असोत. थोडक्यात काय, रस्त्यावरचा प्रचार बंद झाला असला तरी माध्यमातून त्यांचा प्रचार सुरूच आहे. बिल्कुल, माध्यमातून त्यांचा प्रचार सुरूच आहे आणि हा जो प्रचार चाललेला आहे तो मात्र मतदारावर प्रभाव टाकताना दिसतोय. आपण थोड्या वेळापूर्वी जो प्रश्न विचारला होता की मतदारावर काय परिणाम होणार आहे का नाही, एका दिवसाच्या प्रचारबंदीनं मतदारावर कोणताही परिणाम होताना मला तरी दिसत नाही. कारण पश्चिम बंगालकडे मी खूप बारकाईने पाहतोय, गेल्या 2 सोशल मीडियावर जे चाललेलं आहे त्यावर कोणाचं नियंत्रण आहे, त्यावर ना निवडणूक आयोगाचं नियंत्रण आहे, आणि जर पश्चिम बंगालचं सरकार म्हणावं लागेल, पोलीस यंत्रणा म्हणावं लागेल, कायदा व्यवस्था म्हणावं लागेल, तर त्यांनी तर मोकळीकच दिलेली आहे. त्यामुळं सोशल मीडियावर कोणाचंही आता सध्या बंधन नाही आहे. त्यामुळं प्रचार केवळ रस्त्यावर जरी बंद असला तरीसुद्धा सोशल मीडियावर मात्र मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आणि अगदी सोशल मीडियावर प्रचार सुरूच आहे आणि तो आत्ताच्या घडीला जर समजा जनमानसातल्या विविध घटकांपर्यंत थेट पोहोचू शकत असेल तर अशा प्रकारच्या प्रचारबंदीला अर्थ काय. गौतमदा, आपको शायद मेरा सवाल समझ में आ गया होगा, वरना मैं एक बार और हिंदी में दोहरा देता हूं आपके लिए. बोलिए. मैं जानना चाहता हूं कि जब सोशल मीडिया इतना ताकतवर बन चुका है, टीवी चैनल्स अपने तरीके से राजनेताओं के अलग अलग बयान दिखा रहे हैं, तो सड़क पर अगर प्रचार बंद भी होता हो जाता है तो क्या फर्क पड़ेगा. कुछ फर्क नहीं पड़ेगा. काल का दिन में तो काल ये जो टीएमसी है, बीजेपी है या सीपीएम वाले है, कांग्रेस का तो इतना इम्पैक्ट नहीं है वहाँ. इन तो वॉलंटियर है, डोर टू डोर कैंपेन करेगा. वहाँ जो क्लब है, जो टीएमसी डोमिनेटेड है क्लब, वहाँ का जो सोशल ऑर्गेनाइजेशन है, ये सब डोर टू डोर काल कैंपेन शुरू कर देगा और बोलेगा भाई साहब देखो हमको ऐसा नेग्लेक्ट किया है, एक दिन का इलेक्शन बंद कर दिया है, हमको इलेक्शन कमीशन ने ये अगेंस्ट में गया है, आप लोग हमको वोट दो. बिल्कुल, यानी उसमें भी मतलब देखा जाएगा वोट का. भालचंद्र शिरसाट है अपने बरोबर. शिरसाट, आपकी प्रतिक्रिया 30 सेकंद शेवटचे. नहीं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजून प्रचार बंद झालेला नाही. प्रचार आज रात्री 10 बंद होणार, तेव्हा तो सर्व बंद होणार. अगदी टीव्हीवरती आपण न्यूज दाखवली तरी ती पेड न्यूज आहे की नाही याचं मॉनिटरिंग महाराष्ट्रात तर केलं गेलं,
म्हणजे आपण झी टीव्हीवरती एक दाखवलेली न्यूज उमेदवाराबरोबरची त्याची पेड न्यूजची नोटीस आलेली आहे, त्यामुळे सोशल मीडियावरती हा पूर्णपणे बंद करावा लागेल रात्री 10 नंतर. त्याबरोबर वृत्तवाहिन्यावरती तो बंद करावा लागेल आणि प्रचाराची बंदी होईल, पण त्याची अंमलबजावणी होईल की नाही तर निश्चितपणे पश्चिम बंगालचं सरकार ते करणार नाही हे गृहित धरूनच निवडणूक आयोगाने पाऊल उचललेलं आहे आणि या पावलाचं स्वागत आहे. ठीक आहे, धन्यवाद. वेळेची मर्यादा असल्याने आपल्याला इथेच ही चर्चा थांबवावी लागते. आपण सर्वजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद. जाता जाता पश्चिम बंगालच्या निवडणुका या वेळेला कधी नव्हे इतक्या चर्चेत आल्या त्या तिथे झालेल्या हिंसाचारामुळे. हा हिंसाचार इतर ठिकाणी झालेल्या हिंसाचारापेक्षा कमी होता का जास्त होता याची चर्चा वेळोवेळी होतच राहील, पण या निमित्तानं निवडणूक आयोग काहीतरी काम करतो आणि वेळप्रसंगी कठोर निर्णय घेतो ते समोर आलंय. अर्थात असे निर्णय घेत असताना याबाबतच अनेक इतरही तक्रारींमध्ये त्याची भूमिका काय राहिली आहे हे सुद्धा लोकांनी पाहिलंय. आयोग हा प्रचाराच्या कात्रीत खऱ्या अर्थानं सापडलाय का या प्रश्नाच्या अनुषंगानं झालेली चर्चा आपण इथेच थांबवतोय. रोकटोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.